पट्टनकडोली येथील जागृत देवस्थान असलेल्या विठ्ठल बिरदेवाची यात्रा संपूर्ण पंचक्रोशीत परिचित आहे। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये होणारी फरांडे बाबाची भाकणूक। ही भाकणूक ऐकण्यासाठी अगदी दूरवरून लोक येत असतात। यंदाच्या यात्रेमध्ये फरांडे बाबांनी केलेल्या भाकणुकीचा लोकांना प्रत्यक्ष प्रत्यय आला। येत्या 5 ते 7 दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी भाकणूक या यात्रेमध्ये केली होती। त्याप्रमाणे आजचा 7वा दिवस असून आज मुसळधार पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली आहे। या व्हिडिओचा स्टेटस सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केलाय। पाहूयात फरांडे बाबांनी आपल्या भाकणुकीत आणखीन काय सांगितलं। जग दुनियाची ज्या पावसासाठी ओढ लागलेली आहे, हंदगडीच्या सर्जस्काळी तुंडारकचा देव जर मेघराजा म्हणसाल भगवंता, दुनिया व्याकुळ झाली गड्या, पाऊस जर तुन्हाही दिला तर दुनिया कशी जगायची देवा, भगवंता मेघराजा बरसला पाहिजे। 7 दिवसात होईल की रे बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं। खमंग म्हणजेच गोकुळ तूप। आता पेरा मला एक धारण धारण जर म्हणचाल गड्या, दोन सवा दोन शेरान आरती शेरान परती बैलाच्या कळखुळी बैलाच्या काठी शेवट आपापल्या मनाची चालेल की रे। पेरा पुढला पेरा उडला पेरा रोहिणी गाज निरोग डाज रोहिणीचा पाऊस मिरगाची पेरा बदानीत होईल की रे। राजे राजीक जर म्हणचाल गाड्या, राज्यात अनेक ठिकाणी गोंधळ उठलेला आहे। जो माझ्या गुरुचं चरण धरून राहील त्याला सुखात आनंदात घेईल की रे। जातीभेद निर्माण राज्यातला गोंधळ बघताच जो माझ्या गुरुचं चरण धरून राहील त्याला जाडीच्या कांबळ्यात सुखात समाधानात हातातले येताने 12 वाटण धुडावून लावील की रे। बैल भावाचं बांध बहीण भावंडाचं बांध बहीण भावंडाचं बांध होत राहतील गड्या। जो नीती धर्माने सुखानं आनंदात राहील त्याचे गुरु पाठराखल करील की रे। मेंढी माऊलीचा कांबळा जर म्हणचाल गड्या, मेंढकामी होईल मेंढी राखून धुंडी पिलं होतील की रे। आरक्षण हे रखडतच राहील की रे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा।